कोबी जर तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडेल असं पुन्हा पुन्हा असं वाटेल की आपण कोबी हा आणला पाहिजे आणि अशा पद्धतीचा पदार्थ हा खाल्लाच पाहिजे इतके छान आणि मस्त होतात एकदम सॉफ्ट होतात अगदी हे तुम्ही थेपले दह्याबरोबर खाऊ शकता श्वासबरोबर खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता इतके सुंदर आणि छान होतात तर नक्की ट्राय करा तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती आहे कोबीचा थेपला जर जे कोबी अजिबातच खात नाहीत स्पेशली त्यांच्यासाठी ही माझी आजची रेसिपी आहे जर तुम्ही आतापर्यंत खाल्ला नसेल तर आतापासून तुम्हाला असं वाटेल की कोबी हा खाल्लाच पाहिजे अशा पद्धतीचा हा खमंग पदार्थ आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मग वेळ न घालवता आपण कोबीचा थेपला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ स्टार्ट करूया थेपला बनवण्यासाठी पहिला लागणारा मसाला तयार करून घेऊया आठ ते नऊ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तुम्ही एक चमचा जिरेसुद्धा ॲड करू शकता पण मी जिरा पावडर वापरणार आहे म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे आता हे मिक्सरला वाटण करून घेऊया मिक्सरला वाटण करून झालेलं आहे एक वाटी किसलेला कोबी घेतलेला आहे कोबी छान होता एकदम हिरवागार मस्त होता मग तो किसून घेतला आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून परातीमध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे इथे मी घावाचं पीठ दीड वाटी घेतलेलं आहे पण मी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे पीठ मळत मळत आपण पाहिजे आहे म्हणून लागलं तर आपण परत ॲड करूया त्यानंतर दोन ते तीन चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे सॉफ्ट होतात हेपले छान म्हणून मी तीन चमचे गच्च भरून तीन चमचे घेतलेत त्यानंतर एक चमचा हळद घ्यायचे आणि धना पावडर अर्धा चमचा मस्त स्वाद होतं आणि खायला इतकं छान आणि चविष्ट लागतं पाव चमचा जिरा पावडर घेतलेला आहे जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आम्हाला थोडंसं तिखट आवडतं म्हणून त्या थोडंसं तिखटचं प्रमाण जास्त ठेवले थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा ॲड करायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता सर्व साहित्य आपण ॲड करून झालेलं आहे आता थोडंसं आपण कच्चं तेल ॲड करायचं मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे छोटे तीन चमचे आता तेल टाकल्यानंतर सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आहे आणि एक साथ पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करायचं आहे आता जे उरलेलं गव्हाचं पीठ होतं ते सुद्धा आपण ॲड करायचं म्हणजे टोटल आपण दीड वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे एक वाटी कोबीसाठी पिठाचं प्रमाण तुमचं कमी जास्त होऊ शकतं आणि जिथे मी तिखट मिरच्या आठ ते नऊ घेतल्या तर तुम्हाला फार तिखट वाटत असेल तर तिखटचं प्रमाण कमी करू शकता पण थेपले किंवा पराठे किंवा आपले थालीपीठं थोडीशी तिखट खायला छान लागतात म्हणजे आम्हाला तशी आवडतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखटचं प्रमाण करू शकता आता हे पीठ मळताना थोडं सॉफ्ट मळायचं म्हणजे जसं तुम्ही थालीपीठासाठी पीठ मळता त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं आणि याच्यामध्ये चणायचं पीठ आपण ॲड केलेलं आहे त्यामुळे थोडंसं चिकट वाटू शकतं तर पीठ मळून झालं की एक चमचाभर तेल टाकायचं आणि मळून घ्यायचं म्हणजे फार चिकट होत नाही किंवा हाताला पण चिपकणार नाही आता डायरेक्ट आपण थेपले बनवायला सुरुवात करूया गॅसवरती मी तळा गरम करा ठेवलेला आहे आता पिठाचा हात घ्यायचा म्हणजे हे लाटण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आता ज्या आकाराचे गोळे तुम्हाला हवे त्या आकाराचे गोळे घ्या म्हणजे मी छोटेसे मिडियम साईजचे थेपले बनवणार आहे बघा हाताला चिपकत नाही तेल लावल्यामुळं एक तर पीठ लावा हाताला किंवा तेलावरसुद्धा लाटू शकता आता मी पोळपाटावर लाटणार आहे एक तर तुम्ही प्लास्टिकवर सुद्धा लाटू शकता आणि आता ज्या पिठामध्ये बुडवायचं आणि हळूहळू लाटून घ्यायचं चिपकायला लागलं तर वरून थोडंसं पीठ टाकायचं आणि पलटी करायचं आणि असं लाटून घ्यायचं हळूहळपणे लाटायचं हे सॉफ्ट होतात खूप छान होतात हे खायला आणि चविष्ट तर खूप आहेत तुम्ही नक्की बनवून बघा अगदी सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही खाऊ शकता गरमागरम तर एकदम स्वादिष्ट आता आपले थेपले बघा किती पातळ मी लाटलेले आहेत छान वाटतात ना आता आपण एक दोन लाटून घेऊया मग डायरेक्ट भाजून घेऊया आता एक काढून घेऊया आणि दुसरासुद्धा आपण लाटूया आता तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही गोळे थोडेसे मोठे घ्या आणि मोठ्या आकाराने लाटून घेऊ शकता एका हव्याच्या पिठामध्येच आपण बनवू शकतो तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता लाटताना हळूहळपणी लाटलं की मग काही चिपकत नाही काही नाही आहे चिपकायला लागलं ला तर पीठ टाकायचं थोडंसं आणि लाटून घ्यायचं म्हणजे छान होतात सॉफ्ट आपली दुसरीसुद्धा आता लाटून झालेली आहे आता डायरेक्ट आपण भाजून घेऊया आणि भाजत भाजत बाकीच्या तयार करून घेऊया गॅसवरचा तवासुद्धा आता गरम झालेला असेल तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आणि मी तेलावर म्हणजे भाजून घेणार आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा बटर लावू शकता एक बाजू थोडीशी सेट झाली की पलटी करायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस असे छान भाजून घ्यायचे तेल लावायचं किंवा तूप लावा तुमच्या ह्याच्यावर आहे अशी खरपूस छान असे भाजून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया आणि दुसरीसुद्धा आपण आता अशाच पद्धतीने भाजून पाहूया अशी खरपूस भाजली पाहिजे तर चविष्ट आणि छान लागेल एकदम खरपूस मस्त असा भाजून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया उरलेले अशाच पद्धतीने आपण भाजून घेऊया अगर तुम्ही कोबी खात नसाल अशा पद्धतीचा जर पदार्थ तुम्ही बनवून खाल्ला तर कोबी तुम्हाला इतका आवडेल तुम्हाला पुन्हा पुन्हा असं वाटेल की आपण कोबीची ही रेसिपी आपण नक्की बनवली पाहिजे आणि खाल्लीसुद्धा पाहिजे इतकी सुंदर टेस्ट लागते याची आणि कोबीपासून खूप वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहे जसं की सिंपल पद्धतीने चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी इतकी छान होते तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कोबीपासून वड्या कशा बनवायच्या त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर सर्वांची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा पाहायला मिळेल तर नक्की ते व्हिडिओसुद्धा पहा आणि अशा पद्धतीचे ठेपले तुम्ही नक्की बनवून बघा आपला दुसरासुद्धा थेपला आता भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि सुद्धा अशाच करून घेऊया एका एक वाटी बाउलमध्ये मा माझे जवळजवळ आठ ते नऊ हे थेपले तयार झालेले आहेत आरामशीर सकाळचा नाश्ता दोन ते तीन माणसं आरामशीर खाऊ शकतात तर मी आज बनवली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही आवडली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू अशी जी एखादी छान रेसिपी घेऊन आपली कोबीचे आता तयार झालेले आहे ही रेसिपी मला फार आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला बेल ऐकन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळं मी आठवड्यातून तीन वेळा माझे व्हिडिओ अपलोड करत असते मंगळवार गुरुवार आणि शनिवार तर सर्वांचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण असंच पुन्हा भेटूया अशी जी काही वेगळी अनोखी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय